अथ स्वागतम् शुभ स्वागतम् अथ स्वागतम् शुभ स्वागतम् आनंद मंगल मंगलम् आनंद मंगल मंगलम् इत प्रियं भारत भारतम् इत प्रियं भारत भारतम् स्वागतम् शुभ स्वागतम् अथ स्वागतम् शुभ स्वागतम् आता मी फादर अँड्रू रॉड्रिक्स फादर जॉन फरोज फादर नीलम लोपीस आणि श्री जॉर्ज डाबरे यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करतो. आजच्या या सर्व मान्यवरांचा आम्ही स्वागत करतो. आज आपण वेळात वेळ काढून इथे हजर झालेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आता फादर अँड्रू रॉड्रिक्स यांनी आदिवंत या पुस्तकाचे विमोचन प्रकाशन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आदिवंत फादर जॉन यांनी संकलन केलेलं पुस्तक आदिवासी लोकजीवनावर प्रकाश टाकणारं याचं विमोचन झाल्याचं मी घोषित करतो. धन्यवाद फादर अँड्रू रॉड्रिक्स. आता आमच्या माणिकपूर धर्मग्रामाचे पॅरिश प्रिस्ट फादर नीलम लोपीस यांनी साक्षात्कार दिव्यत्वाचा या पुस्तकाचे विमोचन प्रकाशन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. साक्षात्कार दिव्यत्वाचा अनुभवानुवाद जॉन मॅथ्यू फरोज व जॉर्ज फ्रान्सिस डाबरे लिखित ह्या पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे हे मी जाहीर करतो. आणि योगायोग की काल आम्ही साजरा केला की संत इग्नातीला साक्षात्कार होऊन 500 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि वर्षभर त्याचा आम्ही साजरा करणार आहोत. या पुस्तकाद्वारे अनेकांना तो साक्षात्कार व्हावा अशी मी इच्छा दर्शवितो. धन्यवाद फादर नीलम लोपीस. आता फादर अँड्रू रॉड्रिक्स आदिवंत या पुस्तकाविषयी विचार मांडतील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा हे पुस्तक माझ्या हातात पडलं मोठ्या उत्सुकतेने मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत होतो. सर्वप्रथम मी फादर जॉनचं अभिनंदन करतो. त्यांनी मिशनमध्ये पुष्कळ काम केलेलं आहे पण मला वाटतं खास खास त्यांचं योगदान जे आहे ना ते म्हणजे त्यांनी लेखक तयार केले, लोकांना लिहितं केलं, त्याबद्दल फादर जॉन खास तुमचं अभिनंदन करतो. आदिवासी इतिहासामध्ये लिहिणं
हा शब्द दोनदा आलेला आहे, सावकारशाहीमध्ये आलेला आहे, सावकारशाहीमध्ये, आणि तो आपण पुष्कळ वेळेला ऐकलेला आहे. ब्राह्मणाच्या जन्माजाशी तर लिहून लिहून मरशी, म्हणजे ब्राह्मणाने शिकायचं आणि आदिवासींनी शिकायचं नाही, ते शहाणे झाले पाहिजे नाहीत. नो एज्युकेशन फॉर देम. मिशनरी जेव्हा तिकडे गेले तेव्हा सावकार जे होते ते फादरांनी शाळा सुरू केल्या म्हणून त्यांच्या विरुद्ध हे सगळे वेट बिगर जे होते ना, ह्यांना सांगितलं की तुम्ही जर वेट बिगारीमध्ये आले नाहीत आमच्या कामावर तर मग तुमची आमच्या जमिनीवरून हकालपट्टी, विस्थापित. तर बामणाच्या जन्माजाशी तर लिहून लिहून मरशी. दुसरा एक संदर्भ आलेला आहे आणि तो मला वाटतं पुष्कळ जुना आहे आणि तो आहे लग्नाच्या संदर्भामध्ये. सुवासिनी जे आहेत, धवलेरी जे आहेत, सवासिनी जे आहेत, त्या लग्नाला जेव्हा लग्नघरामध्ये चौक लिहितात ना तेव्हा तो शब्द वापरतात. चौक लिवीला गे, लिवीला रीती. अक्षरं नाहीत परंतु चित्राने त्यांची जी श्रद्धा आहे ना ती त्यांनी चौकामध्ये प्रकट करतात. ते निर्मितीचं देवता जी आहे पालघट ती दाखवतात. आता फादर ख्रिश्चन लोक जी आहेत ना ही 40 दाखवतात, नाही ते येशू दाखवतात. आणि नवरा घोड्यावर बसलेला आहे, नवरीला आणायला चालला. तर हे सगळं चित्र, शब्द नाही, चित्र, फक्त चित्र बोलतात. तर म्हणून आदिवासी कला जी आहे आणि ती फार प्रसिद्ध झालेली आहे आज, कारण चौक लिवीला गे, लिवीला रीती. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मिशनऱ्यांनी काय केलं, मिशनऱ्यांनी शाळा काढल्या आणि आदिवासी लोक जे निरक्षर होते त्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांना लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, परंतु लेखक कोणाला केलं नाही. लेखक फादर जॉनने केलं लिहायला. त्यांच्या संस्कृतीचा ची अस्मिता त्यांना व्हावी म्हणून जॉर्जसारख्या लोकांनी ना तिकडे येऊन फादर मॅक्सीबरोबर कला केंद्र काढलं आणि तिकडे त्यांना सगळं त्यांचं जे जनजीवन आहे, संस्कृती आहे ना, ती त्यांना शब्दांकित करायला सांगितली. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लिहिणं हे आदिवासीमध्ये नव्हतं परंतु मिशनऱ्यांनी शिकवलं आणि मिशनऱ्यांनी शिकवल्यानंतर फादर जॉनने त्यांना लिहितं केलं, कसं लिहायचं, कसं चिंतन करायचं ह्याबद्दल म्हणून आपण बघतो आहोत आता पुस्तकामध्ये. 53 लेख आहेत, त्याच्यापैकी 50% लेख जे आहेत ना फादर जॉन हे आदिवासींचे आहेत. यावरून कळतं की त्यांना लिहायला फादरांनी शिकवलेलं आहे, लेख लिहायला शिकवलेला आहे. दुसरे जे आहेत ना मिशनरी जे आहेत ना त्यांचा आणि आदिवासींचा जो डायलॉग चालू आहे ना आणि त्यांना जो अनुभव आलेला आहे ना तो त्यांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये फादर आहेत, समाजसेवक आहेत, असे आहेत. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुस्तकामध्ये विशेष जे लिहिलेलं आहे ते बहुतेक ख्रिस्ती आहेत सगळे, त्यामुळे त्या ह्या मिशनच्या ह्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मिशनचा इतिहास येतो आहे. मिशनचं धोरण काय आहे फादर पिठेकरने लिहिलेलं आहे. धोरण म्हणजे जेझुइट्सचं जे धोरण आहे ना मिशनबद्दल, नाही जस्टिस अँड फेथ ह्याबद्दल फार चांगल्या प्रकारे त्यांच्या संस्थेमध्ये जे चिंतन चालतं त्याबद्दल लिहिलेलं आहे. फादर वेन्सीने लिहिलेलं आहे ते म्हणजे म्हणजे CPM ह्यांचं धोरण काय होतं, चर्चचं धोरण काय होतं, विश्व हिंदूचं धोरण काय होतं, या समांतर सगळ्या ज्या रेल्वेच्या ट्रॅक जातात ना तसे ते गेलेले आहेत. आपसामध्ये संवाद जास्त डायलॉग झालेला दिसत नाही हे त्यांनी लिहिलेलं आहे. इग्नास जो आहे ना हा पॉझिटिव्हली लिहितो आहे आणि मिशनने आम्हाला काय दिलं, आम्हाला देव दिला,
समृद्ध जीवन दिलं ह्याबद्दल इग्नास कांटेला जो हाडाचा कॅटेगिस्ट आहे त्याने सांगितलेलं आहे. मोठी घटना घडली तलासरीमध्ये, त्याची नोंद पाहिजे तेवढी कोणी घेतलेली नाही आहे आणि आजही ती घटना जी आहे ना ही विस्थापितांची आहे. 10,000 लोक विस्थापित झाले आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले. मिशनने आंदोलन छेडली नाही त्यावेळेला, कारण त्यावेळेला जस्टिस आणि पीस वगैरे काही नव्हतं. मिशनने विचार केला की आम्ही पॉझिटिव्हली काय करू शकतो, त्यांचं विस्थापन होत आहे ना तर आम्ही त्यांचं पुनर्वसन करू. आणि फार चांगल्या प्रकारे केलेलं, जे शासनाने केलेलं नाही आहे. आणि शासनाने जे केलं ना त्याच्यात अजून लोक रडत आहेत. आणि कधीकधी शासनाने केलं ना, उदाहरणार्थ बोरोंडा आणि करंजे वगैरे, तर हे जे विस्थापन केलं ना तर त्याच्यामध्ये सरते छोटे फादर ऑस्कर वगैरे धावले, इकडचे वसईचे जुरान वगैरे सगळे धावले होते संघटित होण्यासाठी आणि त्यांची जमीन नावावर करण्यासाठी जी त्यांना मिळालेली होती. तर विस्थापनाबद्दल हे सांगितलेलं आहे. आजही तो प्रकल्प जो आहे ना त्याच्यामध्ये विस्थापित आहे ते रडत आहेत. प्रकल्प आहे ना त्याच्यात 100 लिटरसुद्धा तिकडे दूध होत नाही, मेला आहे संपूर्ण. जे आले तिकडे गाई पाळायला त्यांच्या गाई मेल्या, ते रडत आहेत. आणि विस्थापित झालेले लोक आहेत ना त्यांचा पण आक्रोश आहे आणि हा मंत्रालयापर्यंत जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे. आणि त्याबद्दल श्यामू राजड करंजेचे जे विस्थापित टीचर आहेत ना त्यांनी त्याबद्दल आवाज उठवलेला आहे ह्या पुस्तकामध्ये. दुर्दैवाने या करोनामध्ये ते अचानक तलासरीला शिक्षक होते आणि ते मरण पावले. फार वाईट वाटतं. अगदी तरुण असा हा विनोदी असा लेखक होता तो. याच्यामध्ये स्त्री जीवनाबद्दल विशेष करून स्त्रियांनी लिहिलेलं आहे. यशवंत सर आणि मग क्लारा मुरा काही बायांनी लिहिलेलं आहे की बाई काही कमी नाही आहे, बाई पुरुषांच्या बरोबर चालणारी आहे. आदिवासीमध्ये स्त्री आणि पुरुष ह्यांच्यामध्ये भेद नाही आहे, स्त्री आणि पुरुष हे दोघे एकत्र हारीज मोहर जायचा एकत्र मोहर जाणार ते ह्याच्याबद्दल आहे. शिक्षणाबद्दल मी सांगितलं तुम्हाला की शिक्षणाबद्दल ना सावकारशाहीमध्ये ना शिकायचं नाही, पण नंतर मग मिशनऱ्यांनी जेव्हा शाळा काढायला सुरुवात केली ना तेव्हा आणि सिस्टरांनी जेव्हा स्त्रीमध्ये जागृती केली ना आणि त्यांना शिकायला लावलं त्यावेळेला त्या बाया गायला लागल्या. तर जागृती बायांची जी झाली ना त्याबद्दल ह्या महिलांनी लिहिलेलं आहे आणि संध्या पागी ह्यांनी पण लिहिलेलं आहे. मिशनऱ्यांनी काय केलं, त्यांचं योगदान काय, कॉन्ट्रीब्युशन काय आहे, रेमंड परेरा फादर त्यांनी लिहिलेलं आहे आणि वेन्सीने पण लिहिलेलं आहे. फादर जॉन 7-8 लेख लिहिलेले आहेत, परंतु ते सगळे आदिवासी जीवनाबद्दल आहेत. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला आता सुचवायचं आहे फादर जॉन हे की हे पुस्तक जे आहे ना हे ख्रिस्ती सर्कलमध्ये जास्त जाते. त्या दिवशी मी कोमसाहेबांना भेटून आलो, सांगत होतो मी दापचेरी प्रकल्पाबद्दल त्यांना. तर ख्रिस्ती लोकांनी म्हणून मला वाटतं हे डिजिटल झालं पाहिजे. डिजिटल झालं की कोणी उपरून घेऊ शकतं, 1,000 कॉपीज तुम्ही छापल्या तर 1,000 लोकांना जातील. आणि पुस्तकं सहसा कोण शेअरिंग करत नाही आणि केअरिंग करत नाही, तो आपल्या कपाटामध्ये राहतील. तर त्यासाठी जास्त वाईड सर्क्युलेशन व्हावं म्हणून माझी सूचना आहे की ते डिजिटल व्हावं. दुसरी गोष्ट आहे, आणि जॉर्ज इकडे बसलेले आहेत, मागे भरारी होती ती फरारी झाली, परंतु आता हे लिहिणारे झालेले आहेत त्यांनी मॅगझिन काढलं पाहिजे. कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे सगळ्या घडामोडीबद्दल आणि विचाराबद्दल. तर तलासरीमध्ये सुवार्तेसारखं छोटं मग किंवा भरारीसारखं छोटं ज्याच्यात सगळ्यांचं कम्युनिकेशन होईल, विचार खेळत राहतील असं. आणि त्याच्यासाठी फिन्यांचा मोठा प्रश्न येणार नाही, कारण आता बँका आलेल्या आहेत, कॅथलिक बँक तिकडे आहे. नाही एका बँकेने एक इश्यू स्पॉन्सर केला तर सहज होऊ शकतं ते. तर असे हे सगळे घडलेले आहेत, तुम्ही घडवलेले आहेत सगळे लेखक, त्यांना एकजुटीने आणा आणि जास्त आणि जास्त विचार
जे ख्रिस्ती क्षेत्रातून बाहेर जातात. मी बघितलं की तलासरीला ना अजून कोणाचं मॅगझिन निघालेलं नाही आहे. विश्वहिंदूचं मी बघितलं छोटीशी एक फोल्डर निघतं कधी कधी, CPM कडून काही निघत नाही. पण चर्च लीड घेऊ शकतं, चर्चकडे विचार आहेत, चौफेर विचार आहेत, घेऊ शकतं आणि अशा मॅगझिनसाठी प्रोत्साहन देऊ शकतं. पुन्हा एकदा फादर जॉन फरोज यांनी हे पुस्तक जे संकलन केलेलं आहे आणि प्रोत्साहन दिलं आहे सगळ्यांना, लेखक घडवले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. फादर अँड्रू रॉड्रिक्स यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपले विचार मांडलेले आहेत. फादर जॉनच्या पुस्तकाबद्दल त्यांनी लिहिलं आहे की आदिवासींना त्यांनी लिहितं केलं, मिशनरीने शिकवलं, पण लेखन फादर जॉनने शिकवलं. खरंच लेखन खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे जागृती होते. त्याचप्रमाणे पुस्तकं डिजिटल व्हावी अशी आपण सूचना केली. फादर तुमचे आभारी आहोत, ही सूचना खूप सुंदर आहे. पुन्हा एकदा फादर रॉड्रिक्स यांचे आभार. आता श्री जॉर्ज डाबरे साक्षात्कार दिव्यत्वाचा या आध्यात्मिक पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम आदिवंत आणि साक्षात्कार दिव्यत्वाचा ह्या दोन्ही पुस्तकाची संकल्पना पुढे आणून ती प्रत्यक्षात प्रकाशनापर्यंत पूर्ण करण्यामधले जे मुख्य शिल्पकार फादर जॉन फरोज आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ह्या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन ते प्रकाशन करण्याचं धाडस त्यांनी दाखवलेलं आहे. धाडस मी एवढ्यासाठी म्हणतो की काही बरंचसं लेखन हे वेगवेगळ्या विषयांवरती होत असतं, मात्र ते असं संकलन स्वरूपामध्ये एक दस्तऐवज म्हणून प्रकाशित करण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येतात. आणि फादर जॉन ह्यांच्याबरोबर जवळजवळ गेली 35-36 वर्ष मी काम करतो आहे. फादर अँड्रोनी सांगितलं त्याप्रमाणे आदिवासी तलासरी म्हणून मिशनमध्ये अनेक लेखन कार्यशाळा आम्ही आदिवासी लेखकांसाठी एकत्रितरित्या घेतलेल्या आहेत. फादर अँड्रूना सोबत घेऊन काही संस्कृती शिबिरं आम्ही एकत्रितरित्या घेतलेली आहेत आणि त्याच्यामधून अनेक लेखक, कवी, कार्यकर्ते बरेचसे तयार झालेले आहेत. साक्षात्कार दिव्यत्वाचा ह्या पुस्तकाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा साक्षात्कार आणि दिव्यत्व हे दोन्ही शब्द जे आहेत हे खरं तर आध्यात्मिक क्षेत्रातले असे शब्द आहेत. आणि म्हणून साक्षात्कार म्हणजे नेमकं काय, दिव्यत्व म्हणजे नेमकं काय हे आपल्याला शब्दांनी एक्सप्रेस करता येणं, व्यक्त करता, शब्दामध्ये व्यक्त करता येण्यासारखं नाही, तर तो एक वेगळा अध्यात्माचा जो अनुभव आहे तो अनुभव घेणं त्याच्यासाठी आवश्यक असतं असं मला वाटतं. साक्षात्कार दिव्यत्वाचा हे पुस्तक दोन विभागामध्ये आहे आणि पहिला विभाग जो आहे तो संत इग्निशियस लोयला, संत इग्नाती लोयला ह्यांची जी आध्यात्मिक रोजनीशी होती स्पिरिच्युअल डायरी, त्या स्पिरिच्युअल डायरीचा भावानुवाद आहे. एक दिवस फादर जॉन फरोज माझ्याकडे आले एक आपलं फोटोकॉपीचं पुस्तक घेऊन आणि त्यांनी ते पुस्तक माझ्या हातात दिलं. इंग्रजीमध्ये होतं आणि बरंचसं असं जाडजूड ते पुस्तक होतं, स्पिरिच्युअल डायरी ऑफ सेंट इग्निशियस लोयला. आणि मला सांगितलं की ह्याचं आपल्याला भाषांतर करायचं आहे, तर ह्याच्या अगोदर मी अनेक भाषांतराची कामं इंग्रजीतून मराठीमध्ये, मराठीतून इंग्रजीमध्ये केलेली आहेत ना, तर म्हटलं मी बघतो ते. आणि ते पुस्तक मी हातात घेतलं आणि मी वाचायला सुरुवात केली. ते पुस्तक वाचत असताना माझ्या लक्षात आलं की ओरिजिनल सेंट इग्निशियस ऑफ लोयला ह्यांनी ते स्पॅनिश भाषेमध्ये, पण स्पॅनिशसुद्धा ती स्पॅनिश नाही तर तिकडची जी बोलीभाषा होती त्या भाषेमध्ये ते लिहिलेलं होतं. त्याचा अनुवाद कुणीतरी इंग्रजीमध्ये एका फादरांनी केलेला होता आणि तो अनुवाद मराठीमध्ये करायचा होता. ते जेव्हा मी वाचून काढलं एका बैठकीमध्ये तेव्हा
ते पुस्तक मला खूप क्लिष्ट वाटलं, म्हणजे ती डायरी खूप मला क्लिष्ट वाटली. आणि मी फादरांना सांगितलं की कदाचित मला हे भाषांतर करायला जमणार नाही, कारण एक एक वाक्य एकेका परिच्छेदाचं होतं. आणि संत इग्नाती लोयोलांचा तो एक उच्च पातळीवरचा आध्यात्मिक अनुभव होता. सुदैवानं मला काही वर्ष येशूसंघामध्ये उमेदवारी करायची संधी मिळाली होती. फादर नीलम माझे त्यावेळेस कंपॅनियन होते नोविशिएटमध्ये. आणि सुदैवानं फादर जॉन मला म्हणाले की नाही जॉश, तू हे करू शकतो. त्याचं कारण की तुला इग्निशियन स्पिरिच्युअलिटीची, संत इग्नातीच्या आध्यात्मिकतेचा जो एक बेस आहे, त्या बेसची चव काय आहे ती तुला माहिती आहे. आणि ते खरं होतं. मी नोविशिएटमध्ये असताना एक वर्षाची जी इग्निशियन रिट्रीट, लॉंग रिट्रीट केलेली होती, त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला एक आगळा वेगळा आध्यात्मिक अनुभव घेण्याची संधी तेव्हा मला ती मिळाली होती. आणि ही स्पिरिच्युअल डायरी वाचत असताना, जरी ती क्लिष्ट असली तरी ती वाचत असताना एक नव्यानं मी तो अनुभव घेत होतो. आणि म्हणून मी फादरांना सांगितलं की मी ह्याचं शब्दशः भाषांतर करणार नाही, पण इग्निशियन स्पिरिच्युअलिटी, संत इग्नातींची आध्यात्मिकता मला जशी भावलेली आहे, आणि मी आता एक प्रापंचिक म्हणून आहे, एक ले पर्सन म्हणून मी विचार करतो की एक प्रापंचिक म्हणून मला ह्या आध्यात्मिकतेचा जो काही अनुभव मी नव्यानं घेतोय तो अनुभव मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्या अनुषंगाने बरेचसे दिवस घेतले त्याचा हा भावानुवाद करताना, परंतु तो अनुभव कुठेतरी मी घेऊन आपल्यासोबत, वाचकांसोबत आणि मराठी भाषिक वाचकांसोबत तो शेअर करण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकामध्ये आम्ही दोघांनीही केलेला आहे, फादर जॉन फरोज आणि मी स्वतः. दुसऱ्या भागामध्ये ह्या साक्षात्कार दिव्यत्वाचा, फादर जॉन फरोज ह्यांना मी नेहमी असं म्हणतो की ते सालस नम्र प्रवृत्तीचे आणि कणखर भूमिका घेणारा अस्वस्थ असा येशूसंघीय आत्मा आहे. की येशूसंघामध्ये प्रवेश करण्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या बँकेतील एक कायमस्वरूपी नोकरीचा त्याग करून त्यांनी येशूसंघीय मिशनरी बनण्याचा एक जो निर्णय घेतला, आणि आज तागायत त्या निर्णयाशी ते एकनिष्ठ आहेत. अनेक टक्के टोनपेयांना त्यांनी तोंड दिलेलं आहे, अनेक प्रकारच्या संघर्षांना ते आतापर्यंत सामोरे गेलेले आहेत. त्या सगळ्या संघर्षाचा मी एक जवळून त्यांचं साक्षीदार आहे. पण त्या संघर्षामध्ये देखील त्यांनी जो एक आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतलेला आहे त्याचा देखील मी साक्षीदार आहे. आणि म्हणून त्यांचे जे लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, सुवार्तेमध्ये, जेजवेट परिवारमध्ये, लोकसत्तेमध्ये, नवशक्ती अशा वेगवेगळ्या नियतकालिकांमधून आणि दैनिकांमधून जे प्रकाशित झालेले आहेत, त्या प्रत्येक लेखांमध्ये कुठेतरी त्यांनी त्यांच्या संपूर्ण येशूसंघीय फॉर्मेशनमध्ये किंवा एक येशूसंघीय धर्मगुरू म्हणून, मिशनरी म्हणून कार्य करत असताना जो आध्यात्मिक अनुभव घेतला आहे, त्या आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती ही त्यांच्या विविध लेखांमधून आपल्याला येत असते. आणि म्हणून ह्या पुस्तकाचं कंटेंट काय आहे, ह्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, ह्याच्याविषयी मी बोलू इच्छित नाही. परंतु साक्षात्कार दिव्यत्वाचा अनुभव काय असू शकतो, म्हणजे हे मी एक्सप्लेन करणार नाही किंवा फादर जॉन एक्सप्लेन करणार नाही किंवा आणखी कोणी, कारण साक्षात्कार आणि दिव्यत्व ह्या दोन्ही गोष्टी ह्या प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणजे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष त्या आहेत. की ज्या व्यक्तीने तो जो अनुभव घेतला आहे तो अनुभव असा शब्दात मांडता येत नाही, कारण आध्यात्मिक अनुभव हा एका वेगळ्या पातळीवरचा अनुभव असतो. आणि म्हणून धार्मिकता आणि आध्यात्मिकता ह्याच्यामध्ये सुद्धा जी एक बारीक अशी सीमारेषा आहे ना, तर त्या सीमारेषेच्या पलीकडे नेणारा तो आध्यात्मिक अनुभव आहे. आणि म्हणून मी परत एकदा सांगतो की ह्या पुस्तकाच्या कंटेंटविषयी मी बोलू इच्छित नाही, पण हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं. विशेषतः खरं तर आज हे सगळं बाहेरचं जे महामारीचं वातावरण आहे आणि अतिशय जवळच्या व्यक्ती गेलेले आहेत, मी स्वतः आज ह्या पुस्तकाविषयी बोलण्याच्या तसा मनस्थितीत नाही आहे, पण
परत एकदा हे पुस्तकच मला प्रेरणा देतं की नाही जॉर्ज तुला अशाही परिस्थितीत बोललं पाहिजे. कारण कुठेतरी हा सगळा लोक एका महामारीशी संघर्ष करत आहेत. एका म्हणजे जसं संत तुकारामांनी म्हटलं आहे की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आणि आपण सगळ्यांनाच एक प्रकारे रात्रंदिन युद्धाचा प्रसंग जाणवत आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये शो मस्ट गो ऑन, आपल्याला जीवन पुढे न्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी एक प्रचंड आशावाद, प्रचंड सकारात्मकता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि ती तो आशावाद, ती सकारात्मक संत इग्नातींच्या आध्यात्मिकतेतून. कारण संत इग्नाती स्वतः अनेक संघर्षामधून गेलेले आहेत आणि आज जगभर येशूसंघाचे येशूसंघीय धर्मगुरू धर्मबंधू कार्य करत आहेत, काही प्रापंचिकांना सोबत घेऊन कार्य करत आहेत. आणि त्याचं कारण असं, त्याचा सगळा बेस जो आहे तो हा संत इग्नातींच्या आध्यात्मिकतेमध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या महामारीला आपण तोंड देत असताना सुद्धा संत इग्नातींची आध्यात्मिकता आपल्याला निश्चित सहाय्यभूत ठरणार आहे असा एक मला विश्वास वाटतो. मी जास्त बोलत नाही, परंतु परत एकदा फादरांचं अभिनंदन करतो. आणि हे पुस्तक फक्त ख्रिस्ती लोकांनीच नाही, जरी ख्रिस्ती धर्माचा ह्याला बेस असला तरी कुठल्याही धर्मातील व्यक्तीने एक त्रयस्थपणे तटस्थपणे साहेब जर बघितलं तटस्थपणे ना, तर त्या आध्यात्मिकता म्हणजे धार्मिकतेच्या पलीकडे नेणाऱ्या आध्यात्मिकचा आध्यात्मिकतेचा आणि दिव्यत्वाचा साक्षात्कार सगळं वाचकांना होऊ शकतो. म्हणून मी परत एकदा फादरांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो. थँक्यू. साक्षात्कार दिव्यत्वाचा, साक्षात्कार आणि दिव्यत्वाचा हे आध्यात्मिक शब्द आहेत. आध्यात्मिकतेचा अनुभव श्री जॉर्ज यांनी आपल्याला सांगितलं, त्याचप्रमाणे ह्या पुस्तकाद्वारे फादर जॉन आणि जॉर्ज डाबरे यांनी आध्यात्मिक काय आहे याची प्रचिती आपल्यासमोर मांडली आहे. धन्यवाद जॉर्ज डाबरे. आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व रसिक बंधू भगिनींनो, आज एकंदर 3 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे आणि या तिन्हीपैकी आदिवंत आणि साक्षात्कार दिव्यत्वाचा या 2 पुस्तकासाठी मी जे लिखाण केलेलं आहे ते केवळ लेख नाहीत, तर आदिवासी विभागामध्ये कार्य करत असताना आदिवासी लोकांची जी संस्कृती आहे, आदिवासी लोकांची जी विचारसरणी आहे, आदिवासी लोकांची जी मानसिकता आहे आणि त्यांची जी राहणीमान आहे, या संदर्भामध्ये तलाश्री मिशनमध्ये जो मी काही अनुभव घेतलेला आहे तो अनुभव माझ्या जीवनामध्ये पूर्णपणे एकरूप झाला होता. आणि तोच अनुभव अनेक लेखकांच्याद्वारे आणि माझ्याद्वारे ह्या आदिवंत पुस्तकामध्ये मी शब्दबद्ध केलेला आहे. आदिवंत हा शब्द मी मांडत असताना त्यांच्या जीवनामध्ये जे काही सत्य आहे, त्यांच्या जीवनामध्ये जी काही संस्कृती आहे, त्यांच्या जीवनातील जी काही विचारसरणी आहे, त्यांच्या जीवनामध्ये जो काही जीवनमार्ग आहे, त्यांच्या जीवनातील जो काही संघर्ष आहे आणि मिशनांच्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये झालेली जी प्रगती आहे, ही प्रगती सर्व काही या आदिवंत पुस्तकामध्ये अनेक लेखकाच्याद्वारे व्यक्त करण्यात आलेली आहे. मला सांगण्यास आनंद होत आहे की आदिवंत पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे माझे लेख आहेत, अनेक धर्मगुरूंचे लेख आहेत ज्याने तलाश्री मिशनमध्ये कार्य केलं आहे, त्यांचे लेख आहेत, पण विशेष करून आदिवासी लोक, आदिवासी शिक्षक, आदिवासी तरुण तरुणी ज्यांनी आपलं जीवन अनुभवलेलं आहे
ज्यांनी प्रत्यक्षपणे आपलं जीवन जगलेलं आहे ते जीवन त्यांनीच आपल्या शब्दामध्ये शब्दबद्ध केलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. म्हणजे आदिवासी लोकांच्या जीवनाचा आविष्कार या पुस्तकाच्या प्रत्येक पानामध्ये आपण अनुभवू शकता. आणि ह्यामध्ये मला आज आनंद होत आहे की आदिवासी विभागामध्ये कार्य करताना अनेक लेखक तयार झाले, अनेकांनी आपले विचार मांडले आणि एक चांगली आदिवंत नावाची एक लेखबद्ध शिदोरी मी मिशनला देत आहे, आदिवासी विभागाला देत आहे. माझं जे दुसरं पुस्तक आहे साक्षात्कार दिव्यत्वाचा, माझे मित्र जॉर्ज डाबरे यांच्या सहकार्याद्वारे साक्षात्कार दिव्यत्वाचा या पुस्तकाचा जन्म झालेला आहे. संत इग्नातीची जी आध्यात्मिक पत्र होती ही मराठी भाविकांना, ही मराठी वाचकांना समजावी. संत इग्नातीने जो अध्यात्म अनुभवला होता, त्याचा जो परमेश्वराचा अनुभव होता, हा अनुभव मराठी वाचकापर्यंत पोचावा म्हणून जॉर्ज डाभरे आणि मी आम्ही दोघांनी संत इग्नातीची आध्यात्मिक जी डायरी होती त्या डायरीचा भावानुवाद या पुस्तकामध्ये व्यक्त केला आहे, मांडलेला आहे. त्याचप्रमाणे मी स्वतः जेझुइट म्हणून जीवन जगत असताना संत इग्नातीचा अध्यात्माचा जो अभ्यास केला आहे, संत इग्नातीचा अध्यात्म जो अनुभवलेला आहे आणि संत इग्नातीचा अध्यात्म जो मी इतरांना दिला आहे, तो अनुभव, ते विचार, तो साक्षात्कार मी अनेक लेखाद्वारे ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या विभागामध्ये मांडलेले आहेत. हा माझा जीवन अनुभव आहे, हे माझे विचार आहेत आणि ही आजची परिस्थिती आहे की आजच्या परिस्थितीमध्ये संत इग्नातीचा अध्यात्म कसा महत्त्वाचा आहे की आजची सामाजिक राजकीय जी परिस्थिती आहे, जी धार्मिक परिस्थिती आहे, म्हणजे सामाजिक राजकीय आणि धार्मिक परिस्थितीमध्ये संत इग्नातीचा अध्यात्म रुजला पाहिजे, वाढला पाहिजे, त्यांच्याशी एकरूप व्हायला पाहिजे, तेव्हाच आपलं सामाजिक जीवन, आपलं धार्मिक जीवन, आपलं राजकीय जीवन ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि आपण आध्यात्मिक जीवन जगू शकतो. हा एक प्रयत्न आम्ही दोघांनी केला आहे. या पुस्तकासाठी जॉर्ज डाभरे यांनी मुलाचं सहकार्य केलं आहे, त्याबद्दल मी जॉर्ज डाभरे यांचे ह्यांना विशेष आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ह्या दोन्ही पुस्तकासाठी माझे प्रोव्हिन्शियल मॅन्युअल प्रिंटचे मालक मनवेल डायस, माझे कुटुंबीय, माझे काही मित्र आणि माझे काही सहकारी यांनी बरंचसं सहकार्य केलं आहे, आर्थिक सहकार्य केलं आहे. म्हणजे अनेकांच्या स्पर्शाने ह्या दोन्ही पुस्तकाचा जन्म झालेला आहे हे मी आपल्यासमोर मांडत आहे. आपण याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहात. हे आदिवासी विचार, आदिवासी मानसिकता, आदिवासी भावभावना, आदिवासींचा संघर्ष, आदिवासीची संस्कृती, कला ही आपल्याला काहीतरी शिकवत आहे आणि संत इग्नातीचा जो अध्यात्म आहे हाही आपल्याला जीवनामध्ये नवीन आशा देत आहे. म्हणून या दोन्ही पुस्तकाचा समन्वय आपल्या जीवनामध्ये व्हावा, सामाजिक जाणीवा अधिकाधिक वाढाव्यात, आदिवासी लोकाप्रमाणे आपली जी संस्कृती आहे, आपल्या जीवनामध्ये जी कला आहे, आपली जी मानसिकता, आपली जी विचारसरणी आहे ह्याच्यामध्येही प्रगती व्हावी आणि संत इग्नातीचा अध्यात्म आपल्या रोजच्या जीवनात जगता यावा, हीच माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना मी व्यक्त करत आहे. धन्यवाद. मी आता फादर जॉन, फादर पिठेकरांसह फादर जोएल,
फादर अँड्रू, फादर नीलम, सर्वस्वी आल्मेडा, मुळे, डाबरे यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. माणसांच्या श्रमाला देवाच्या कृपेची जोड हवी असते, तेव्हा दोघांना बरोबर मिळाली आहे त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. औपचारिक आभार मानण्याचं कार्य श्री मायकल लोपेस यांनी करावे व समारंभाचा गोड शेवट करावा अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम करत असताना या तिन्ही पुस्तकाच्या प्रकाशनासाठी या ठिकाणी हजर असलेले फादर जोएल डिकुना, फादर अँड्रू रॉड्रिग्स, सर्वसी जॉर्ज डाबरे, फादर आमचे प्रमुख धर्मगुरू फादर नीलम लोपिस, प्रकाश आल्मेडा आणि अशोक मुळे या सगळ्यांचे मी आभार मानतो. हे आभार मानत असताना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी असलेले रिचर्ड लोपिस, त्यांचे सहकारी अनिल लोपिस, तसेच प्रशांत मिनेजिस, मेल्विन मोराइस यांनी जी आजची धुरा सांभाळलेली आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. या सगळ्या कार्यक्रमासाठी विशेष मदत करणारे राजू गवानकर, विजू डिसोजा, इयान कोलासो म्हणून त्यांचेही मी आभार मानतो.